नमस्कार, आत्ताच रत्नागिरीमध्ये रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा म्हणजे माझ्या मतदारसंघाचा शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळीच भाषणं व्यासपीठावरच्या एका पदाधिकाऱ्यांनी मला ऐकून दाखवली. शिवसेनेच्या ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी भाषणं केली त्यांना मला अजिबात दोष द्यायचा नाही. शेवटी खासदार विनायक राऊत साहेबांचं देखील भाषण झालं, त्यांचं भाषण देखील मी पूर्ण ऐकलं, ते देखील माझ्यावर फार चिडलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा देखील दोष नाही. कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील झालेलो होतो. शिवसेनेला घटक पक्षांच्या तावडीतनं सोडवण्यासाठी जो उठाव झाला तो कदाचित विनायक राऊत साहेबांना मान्य नसावा आणि ते स्वाभाविक आहे, आणि म्हणून त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली. त्याच्याबद्दल देखील मला अजिबात राग मानायचा नाही. परंतु आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटलं की जी लोकं विनायक राऊत साहेबांचा पराभव व्हावा यासाठी त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रयत्न करत होती त्यांनी देखील आज भाषणामधनं आपली निष्ठा व्यक्त केली. त्यांना देखील मला काही बोलायचं नाही, त्यांना देखील दोष मला द्यायचा नाही. सगळ्या शिवसैनिकांना मला एकच विनंती करायची आहे, आजही मी शिवसेनेतच आहे. कोण जर गैरसमज पसरवत असतील तर त्या गैरसमजाला कोणी बळी पडू नये. आणि आजची जी काही भाषणं झाली, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेला मी अजिबात उत्तर देणार नाही. विनायक राऊत साहेबांना देखील मी उत्तर देणार नाही, कारण विनायक राऊत साहेबांनी देखील माझ्या राजकीय जीवनामध्ये मला मदत केलेली आहे, मला आशीर्वाद दिलेला आहे, आणि तो मी कधी विसरलेलो नाही. आणि माझ्यापेक्षा वयानं मोठ्या व्यक्तीवर बोलणं हे माझ्यावरचे संस्कार नाहीत, आणि म्हणून मी त्यांच्या टीकेला एक चांगलं हेतू म्हणून बघतो, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्या शिवसैनिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो, आणि विनायक राऊत साहेबांचा गैरसमज देखील लवकरात लवकर दूर होईल, काही दिवसात दूर होईल ही देखील मला खात्री आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या रत्नागिरी मतदारसंघातल्या शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना त्यांचा एक सहकारी म्हणून मनापासूनच्या शुभेच्छा. छत्रपतींचा विचार म्हणजे